नमस्कार, शिक्षा 26 घोरपडे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण देव मासा म्हणजेच व्हेल फिश या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. देव मासा ज्याला आपण माशाच्या प्रजातीतील मोठ्या आकाराची एक जात असल्याचे म्हणतो, पण तो देव मासा हा माशाचा प्रकार नसून तो एक सस्तन प्राणी आहे. या प्राण्याची प्रजात जगभर पाहायला मिळते. निसर्गाने निर्माण केलेल्या अद्भुत सजीवसृष्टीतील देवमासा हे एक आश्चर्यच आहे. या प्राण्याचा आकार, ताकद आणि दहशत आपण सिनेमातच पाहिली असतील. तर आपण आज या प्राण्याविषयी आणखी काही माहिती जाणून घेणार आहोत. जगातील सर्वात महाकाय मासा म्हणजेच देवमासा, ज्याची लांबी साधारणपणे 1.25 मीटर पासून 30 मीटर पर्यंत, तर वजन 23 किलो पासून 200 टन इतके असू शकते. याच्या शरीराचा सांगाडा हाडांपासून बनलेला असतो. देवमासे अत्यंत तीव्र स्वरूपाचा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनी कंपनांची तीव्रता एखाद्या जेट इंजिनातून निर्माण होणाऱ्या कंपनापेक्षा सुद्धा जास्त असू शकते. हा आवाज जास्तीत जास्त 500 किलोमीटर पर्यंत अंतरावर ऐकला जाऊ शकतो. व्हेल हा सस्तन प्राणी असून तो माणसाप्रमाणे थेट पिलांना जन्म देतो. जन्मलेल्या पिलांना दूध पाजतो, त्यांचे संगोपन करतो. आपल्या आईप्रमाणे व्हेलची आई तिच्या पिलांची खूप काळजी घेते. व्हेल मासा शिकारी प्रवृत्तीचा नसून तो शिकारीचा कसलाही पाठलाग करत नाही. देवमाशांना 2 ते 260 दात असतात. त्यांची रचना साधी असते. व्हेल मासा नॅटेलियस, स्क्विड, ऑक्टोपस व मासे यांच्यावर उपजीविका करतात. त्यांच्या या प्राण्याचे आवडते अन्न म्हणजे स्क्विड. स्क्विड हा एक माशाचा प्रकार आहे. या माशाचे डोळे 10 इंच असतात, त्यामुळे हे मासे समुद्रावर खोलवर पोहू शकतात. तसेच हे मासे अंधारात देखील पाहू शकतात. स्क्विड मासे मोठ्या प्रमाणात माशाला गळ लावण्यासाठी वापरतात. या प्रकारचे मासे हे व्हेल माशांचे प्रमुख खाद्य आहे. देव मासे खुल्या महासागरात आणि समुद्रात राहत असतात. काही व्हेल किनाऱ्यालगत तर काही गोड्या पाण्यात राहतात. व्हेल आराम करतात, झोपतात. देवमाशाची त्वचा जाड, गुळगुळीत व केशरहित असते. त्यांना स्वेदग्रंथी, स्नेहग्रंथी, बाह्यकर्ण किंवा कानांचे स्नायू असतात. कौले आणि खल्ले नसतात. यांची फुफ्फुसे जरा मोठी असतात, यामुळे फुफ्फुसात मोठ्या प्रमाणावर हवा भरणे शक्य होते. परिणामी हे प्राणी पाण्याच्या आत 1 तासापेक्षा जास्त वेळ राहू शकतात. यांची श्रवण इंद्रिय, स्पर्श इंद्रिय खूप तीक्ष्ण असतात. देवमासे पाण्यात पोहत असताना अनेक वेळा आवाज काढू शकतात. वैज्ञानिकांच्या मते हा आवाज काढून ते एकमेकांशी बोलत असतात. व्हेल खाण्याच्या एका ठिकाणावरून कित्येक 1000 किलोमीटर अंतरावरच्या दुसऱ्या ठिकाणी समागमासाठी आणि बाळणपणासाठी स्थलांतर करताना दिसतात. देवमाशांचा गर्भांचा काळ 11 ते 16 महिने इतका असतो. मादीला दरवेळेस 1 पिल्लू होते. हे पिल्लू साधारणतः त्याच्या आईच्या शरीराच्या 1/4 ते 1/3 लांब असते. देवमाशाच्या 37 जाती आहेत. या जातीतील ब्ल्यू व्हेल हा मासा पृथ्वीवरील जिवंत प्राण्यामध्ये सर्वात मोठा प्राणी आहे. त्याची लांबी 30.5 मीटर असून माद्या नरांपेक्षा थोड्या लांब जास्त असतात. शरीर निळसर व करड्या रंगाचे असल्याने या प्राण्यांना ब्ल्यू व्हेल असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव बॅलिनोप्ट्रेला मर्क्युलस असे आहे. ही प्रजाती सर्व महासागरांमध्ये आढळते. हा देवमासा अतिशय मौल्यवान समजला जातो.